ज्ञानेश्वर माऊलीचा जो हरिपाठ आहे त्यातील सातवा अभंग, पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासे, नाही ज्यासी भक्ती ते पतिता भक्त, हरिसीन भजत दैवहत, अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैचा दयाळ पावे हरी, ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगटी पूर्ण एकनांदे। खूप सुंदरपैकी ज्ञानेश्वर माऊलींनी त्याचं वर्णन केले आणि सद्गुरूंनी तर ह्या अभंगामध्ये आत्मज्ञानच प्रकट केले, कारण सद्गुरूंनी खूप सुंदरपैकी मार्गदर्शन केले साधकांना, ते म्हणजे पर्वताप्रमाणे पातक करणे, वज्रलेप होणे अभक्तासी। तर इथे एक सद्गुरूंनी संतांचं उदाहरण देऊन एक असं सांगितलं, देह मी म्हणता घडे कोटी ब्रह्महत्या। म्हणजे विचार करा, नुसतं देह आपण म्हटलं मी देह आहे तरी घडे कोटी ब्रह्महत्या। सद्गुरू विनाकारण कोणतीही गोष्ट लिहित नाही, त्याच्या मागे काहीतरी शास्त्र असतं। सद्गुरू पुढे काय सांगतात, मी तत्वत किंवा वस्तुस्त आत्मा परमात्मा असता आकाशालाही पोटात ठेवणारे चिदाकाश हे माझे स्वरूप असता, मी स्वतःचा संकोच करून स्वतःला देहा इतकं मानणे म्हणजे मी देह आहे असे म्हणणे म्हणजे फार मोठे पातक करणे होय। हे पापच आपल्या प्रपंचाचे मूळ आहे व म्हणूनच प्रपंच हा दुःखरूप झाला आहे। तुकाराम महाराज त्या स्थितीचं वर्णन करतात, अनुरेणू तोकडा तुका आकाश एवढा। मग ही देहबुद्धी जाऊन देवबुद्धी येणं हे खूप महत्त्वाचं आहे। मग हाच विषय आपण थोडक्यात बघू की नेमकं काय होतं। आता तुम्ही प्रत्येक खेळ खेळता, तर तो खेळ खेळताना कसं असतं, तुम्ही जर कबड्डी खेळत असाल तर कबड्डीचे नियम लागू होतात, तुम्ही क्रिकेट खेळत असाल तर क्रिकेटचे नियम लागू होतात, बुद्धिबळ खेळत असाल तर बुद्धी म्हणजे त्याचे जे काही नियम असतात त्या नियमात बसून आपल्याला खेळावं लागतं। तसाच पद्धतीमध्ये एक वैश्विक नियम आहे हा आपल्याला माहिती नाही आहे। त्या वैश्विक नियमामध्ये जर तुम्ही मी अमुक अमुक जातीचा धर्माचा असं जर मानून जर जीवन जगत असाल, आपण असतो ना बा अमुक अमुक, तर तसे म्हणजे तुम्ही स्वतःला छोटे समजता, मग ते तसे नियम तुम्हाला लागू पडतात निसर्गाचे। जर त्याच्या पुढे गेलात की मी देह आहे, तर ते बाहेरचे नियम बाहेर जातात, मग देहरूपाने मी मानव आहे, मग माणसाला जे चांगले ते नियम आपल्याला लागू पडतात। मग हळूहळू पुढे बोलात मी मन आहे, तर मना जर हाय लेवलला जातात ना, तर मनावरती जेव्हा तुम्ही विचार करायला लागता तर त्यावेळेला त्या दृष्टिकोनातून त्या इंद्रियांनी काय काय, मग त्यातून तुम्हाला तसे नियम लागू पडतात। मग मी बुद्धी मी विचार ह्या दृष्टिकोनातून विचारांचं एक मोठं शास्त्र जेव्हा तुम्हाला समजायला लागतं, तर त्यावेळेला तुम्ही त्या विचारांच्या शास्त्रामध्ये जेव्हा अभ्यास करायला लागता तेव्हा तुम्हाला समजतं की खूप खोले विश्व मोठं आहे। मग त्यावेळेला त्या तुमच्या विचारसरणीप्रमाणे तुम्हाला तिथे निसर्ग नियम तुमच्याशी कार्यरत होतात, म्हणजे जसा विचार तसा जीवनाला आकार। मग शेवटी तुम्ही मी मीचा शोध घेता, मी ईश्वरी तत्व आहे ह्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही अभ्यास करायला लागता तर त्यावेळेला तुम्हाला मी आहेच पण ईश्वरी तत्व भले, त्यावेळेला त्या ईश्वराचे नियम तुम्हाला लागू पडतात। हा विषय थोडक्यात समजून घ्या काय काय, म्हणजे जसं तुमची समज तसे नियम तुम्हाला तिथे लागू पडतात। मग पुढे तुम्हाला नामी म्हणजे पंचमहाभूत तत्व माझ्यातच आहे आणि मी त्यांच्यात आहे असा जो भाव जेव्हा तुम्हाला मिळतो, तर त्यावेळेला तुम्ही विश्वव्यापक स्वतः ते पाहू शकता। मग निसर्ग नियम तुम्हाला त्या पद्धतीत लागतात, हे लक्षात घेतलं तर तुम्हाला समजेल की तुम्हाला गाढ व्हायचं आहे का देह व्हायचं आहे।
तुम्ही गाढव म्हणून स्वतःला जगत असाल तर गाढवाचे नियम तुम्हाला लागू पडतात. हे खूप मोठं, जसं हवा आहे तर ती हवा फिरता फिरता वारा प्रगट होतो. मग तुम्ही छोटा फॅन लावा का ॲडजस्ट फॅन लावा का मोठा फॅन लावा, हवा काय म्हणत नाही. तसं निसर्ग नियम आहे. तुम्ही काय म्हणून जीवन जगता तशा पद्धतीत ते नियम तुमच्याशी कार्यान्वित होतात. म्हणून सद्गुरू सांगतात टॉप लेवलला जाण्याचे म्हणजे मोठे विचार असावे. सर्व जेवढे आजपर्यंत आहेत ते छोटे छोटे विचार करू नका, मोठे विचार करा. मग आता प्रश्न पडतो की पंचमहाभूताच्या लेवलला तुम्ही अभ्यास कसा करणार. एक साधारण गोष्ट लक्षात घ्या, सद्गुरूंनी सांगितलं आहे पंचमहादेव आहेत ते. आपण भूत म्हणतो पण सद्गुरू सांगतात देव आहेत. आणि आपल्याला कोणाला भेटायचं आहे, देवालाच भेटायचं आहे. तर साधी गोष्ट बघूया, खरंच काही एक लक्षात घेतलं पाहिजे आपण की ज्या वेळेला ह्या पृथ्वीवरती प्रथम माणूस जन्माला आला, प्रथम माणूस, पहिला माणूस जो जन्माला आला, त्यावेळी लक्ष घ्या की पृथ्वीवर काय असेल. तेव्हा तुम्हाला असं समजेल की त्यावेळेला एकही पुस्तक जन्माला आलं नव्हतं, भाषा जन्माला आली नव्हती. अशा वेळेचा तो माणूस लक्षात घ्या. त्यावेळेला कुत्र्याला कुत्रा हा शब्द पण नव्हता, ना सूर्याला सूर्य हा शब्द पण नव्हता. तो माणूस एकदम असा विशिष्ट पद्धतीत आपलं जीवन जगत होता. आणि असं काही झालं तो हळूहळू संस्कार करू लागला, नावं गावं एकमेकाला देऊ लागला. ही शेती, ही जमीन, हे घर स्वतःच ठरवलं त्यांनी. कुत्रे जवळ आले तर त्यांना हे कुत्रा, हा मांजर. हळूहळू त्यांनी नावं द्यायची सुरुवात केली की हा सूर्य, हा चंद्र, ही पृथ्वी, ही हवा, हे पाणी. ही नावं कोणी दिली, ही माणसाने दिली. लक्षात घ्या, जर ती माणसाने नावं दिलीच नसती तर आज आपण सूर्याला वेगळंही काही म्हटलं असतं, आकाशाला नाव नसतं, आपण त्याला वेगळं नाव दिलं असतं. हे का सांगतोय की मूळ कुठे आहे ते बघा संस्काराचं. तिकडनं संस्कार चालू झाले. कुठच्याही वस्तूला नावं तशी नाही आहेत, आम्ही दिलेली आहेत. पण संत कसे बोलत, ईश्वर सर्व भूतानामी हृदयश्च अर्जुन, म्हणजे ईश्वर सर्वांमध्ये भरलेला आहे. तुम्ही समजता तर सोमे गोमे कोणी नाही. मग हे अभ्यास जर केलं तर तुम्हाला कळेल की किती सुंदर अभ्यास आहे. पुढे असं सांगतात, नाही जास्ती भक्ती ते पतित अभक्त, हरिसीन भजत दैवत. जर त्या दिव्यत्वाची भक्ती जर नसेल, त्या लेवलला जाऊन तुम्ही जर भक्ती करत नसाल, ते पतित अभक्त म्हणजे ते खालच्या लेवलची, मग त्यांचा नाश होतो. मग ते बोलतात ना, असले काही नसले काही. आणि हरिसीन भजत दैवत, जो हरी आहे सर्व ठिकाणी भरून उरलाय, निसर्गामध्ये चराचरामध्ये जो आपल्यामध्येही भरून आहे, जर त्याची जर आपण भक्ती केली नाही तर आपलं हे जे जीवन आहे हे दैवत होतं, म्हणजे कुठेतरी देव वेगळा आहे. हां, तर ते पाहण्यासाठी आयुष्यभर आपण फिरत असतो, म्हणजे जवळही असूनही दुरावला, घात केला अज्ञानाने. पुढे ज्ञानेश्वर माऊली सांगतात, अनंत वाचाळ बरळ ती बरळ, त्या कैसा दयाळ पावे. आता हा सरळ सरळ असणारा भगवंत, पुढे मागे आजूबाजूला अंतरंगात असणारा भगवंत, जर त्याचाच बोध जर नसला तर जे काही आहे अनंत वाचाळ, म्हणजे असा असतो तसा असतो हे असतो ते असतो. हां, मग जे काही बडबड बडबड करतात तर ती कोण ऐकणार, ती बरळ ती बरळ. मग त्याच्यावर बोलाची कडी बोलाचा भात, जेवणी जेवणी या तृप्त कोण झाला. मग त्यात ना देवही नसतो नि धर्मही नसतो. मग असं हे जे आहे जिथे सत्यच नाही तर तिथं कसं होणार. मग त्याला हरी पावणार कसं, म्हणजे हरी दयाळू आहे, प्रेमळ आहे, म्हणजे सर्व प्रेम करतात. पंचमहाभूत तुमच्यावर प्रेम करतात, खरंच प्रेम कर, खूप देतात तुम्हाला.
मग तो दयाळू आहे, देतोय, तरी तुम्हाला तो समजत नाही, मग तो पावेल कसा? पुढे ज्ञानेश्वर माऊली असं सांगतायत, ज्ञानदेव प्रमाण आत्मा हा निधान, सर्वांगटी पूर्ण एक नांदे। म्हणजे जर सत्य ऐकायचंच आहे तर ऐका, प्रमाण देऊन सांगतो तुम्हाला की तुमच्यातीलच आत्मतत्व सर्वांमध्ये नांदत आहे। म्हणजे सर्वांगटी सर्वांच्या देहामध्ये तोच नांदत आहे हे पक्क लक्षात ठेवा, प्रमाण देऊन तुम्हाला सांगतो। नसेल समजत असेल तर तुम्हाला सांगतो की हवा आहे, हवा बाहेर पूर्णपणे फिरत असते निर्गुण निराकार तत्वरूपाने, म्हणजे अदृश्य रूपाने हवा फिरत असते। म्हणजे आत्मतत्व कसं काम करतं ह्याचा आपण थोडक्यात बघू। मग ती हवा जेव्हा आपण श्वासाने जेव्हा आत घेतो तर त्यावेळेला ती पंचप्राण होते। बघा, बाहेरही हवा मुक्तच आहे, पण जेव्हा ती श्वासाने आतमध्ये घेतो तेव्हा ती पंचप्राण होते। पण जेव्हा ती पोटात येते आपल्या, तर त्यावेळेला ती काही बंधनकारक असते का मुक्त असते? ती मुक्तच असते, ती शरीराने कुठेही अडवलेली नसते। ती बाहेरची हवा आणि आतली हवा ती मुक्तच असते, माणूस मेला तरीही तशीच असते मुक्त। तसाच आत्मा बाहेर आणि आतमध्ये सर्वांच्या अंतरंगामध्ये, जशी हवा प्रत्येकाच्या शरीरात वास करते, मग किडा मुंगी कोणी असू देत, छोटे छोटे जीवही हरित, मग त्यामध्ये पण हवा वास करते। तशाच पद्धतीमध्ये हा आत्मा सर्वांगटी पूर्ण एक नांदे, म्हणजे काय? अपूर्ण नाही, हवा अपूर्ण आहे का? पूर्ण आहे, म्हणजे आत आणि बाहेर पूर्ण आहे, आपण हवेमध्ये आहोत हे लक्षात घ्या। हवा आपल्यामध्ये नाही हे हा थोडासा समज, म्हणजे एखाद्या जर भांड आहे किंवा एखादी बादली मी समुद्रामध्ये बुडवली आणि ती बादली मी बघितलं तर काय आहे? समुद्रामध्ये बादली आणि बादलीच समुद्र आहे, असं आहे लक्षात घेतलं। तसंच हवेमध्ये आपण आहोत आणि हवा आपल्यामध्ये आहे, हा दोन्ही अँगलने तेच, म्हणजे सर्वांगटी पूर्ण पूर्ण आहे, अपूर्ण असं काही नाही। आपण बोलतो ही गोष्ट अपूर्ण आहे, अपूर्ण वगैरे काही नाही, सर्वांगटी पूर्ण एक नांदे, तोच आहे, भरून उरलेला आहे तो एकच आहे। जशी बालडी भरून वाहते जेव्हा पाणी आपण सोडतो, तसं तो भरून बाहेर देखील उरलाय, म्हणजे ते पाणी वाहते तशा पद्धतीमध्ये। हा विषय इतका सुंदर ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितला आहे, पण हा जर समजला तुम्हाला तर तुमच्या जीवनाचं जिथे आहात तिथेच कोट कल्याण आहे। एवढंच बोलून मी इथेच थांबतो। जय सद्गुरु, जय जीवनविद्या।